रामदास स्वामी सांगतात संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचाराच होय योग्य प्रकारचे विचार करा की मला देवानं हात का दिले जगात कुठल्याच प्राण्याला हात नाही आहे फक्त ते मलाच का दिले मला लाज नावाचा प्रकार आहे बाकीच्या ना कुणाला लाज नाही आहे मग ती मलाच का दिली याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले ते म्हणतात आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान परंतु मनुष्य दहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे की आपल्याला अधिक ज्ञान आहे ज्ञानाचा उपयोग करून आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे की मलाच लाज नावाचा प्रकार का दिला काही जणांना प्रश्न आहे त्या लाजेमध्ये काय आहे असा एवढं मोठं एवढं त्याचा कशाला भाऊ करता या लाजेतच सगळं दडलेलं आहे जो आपल्याकडे लाज नावाचा प्रकार आहे तो आपण वेडं वाकडं पाऊल उचलत नाही ज्या दिवशी आपण ती भाजून खातो ज्या दिवशी आपल्याकडची ती संपलेली असते त्यावेळी मग तो राष्ट्रपती असू दे नाही तर सामान्य माणूस असू दे फार विचित्र बघतो माणूस किला सुद्धा कलंक लागण्यासारखं आपल्यातून कृत्य घडतं मग दोन वर्षाची मुलगी पण समजत नाही आई कळत नाही बहीण कळत नाही भाऊ कळत नाही कळलं तुम्हाला तर लाच का हवी ती म्हणून आपण म्हणतो अरे जनाची नाही तर मनाची तरी धर हे जगण्याचं देवाने भांडवल दिलेलं आहे या भांडवलाचा उपयोग करा आणि मनाला विचारा की जगातला प्रत्येक प्राणी निसर्गाकडे बघून शिकतो मग आम्हाला हे गुरु महाराज का दिले